दोन हजार तेवीस आणि आता संध्याकाळच्या सात वाजून चाळीस मिनटं जवळपास होत आहे तर आता सॅटेलाइट इमेज बघा शेवटच्या दोन तासाच्या सॅटेलाइट इमेज आहे ह्या तर यामध्ये आपण पाहू शकतो की नांदेड बीडच्या काही भागात चांगला पाऊस झालेला दिसतोय आणि आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणाहून तशा प्रकाश कामनकर हवामान अंदाज या ग्रुपला फेसबुक ग्रुपला बऱ्याच सगळ्या पोस्ट आलेल्या आहेत कुठे कुठे पाऊस होत आहे ते चांगली गोष्ट आहे असे कळवत राहा बघा आज आता पाऊस कुठे होणार आणि उद्या परिस्थिती काय राहणार हे बघू आपण तर आज आपल्याला जळगावचा जो दक्षिण भाग आहे ह्या ठिकाणी चांगला पाऊस झालेला दिसतो किंवा होईल तिथे नाशिकमध्ये पालघरमध्ये मुंबई मुंबई उपनगर आणि रायगड जिल्हा रायगड जिल्ह्याचा विशेषतः उत्तर भाग त्यानंतर सातारा जिल्ह्याचा उत्तर भाग पुणे जिल्हा जवळपास संपूर्ण त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यात विशेषतः पाऊस पडलेला दिसतो आणि उत्तर भाग अहमदनगर जिल्ह्याचा फारच चांगला संभाजीनगरमध्ये सुद्धा आणि बीडमध्ये सुद्धा आता उद्याचा दिवस कसा राहील म्हणजे सहा जुलै दोन हजार तेवीस तर आता उद्या आपल्याला असं विदर्भात जो पाऊस सध्या जोरात सुरू होता तर विदर्भात थोडा कमतरता पावसाची उद्या पाहायला मिळेल परंतु संपूर्ण विदर्भातच पाऊस राहील कुठे काही भागात तीव्र पाऊससुद्धा होऊ शकतो मराठवाड्यात उद्या विशेषतः संभाजीनगर जालना नाशिकचा काही भाग या भागात मुसळधार पाऊस परत होऊ शकतो परतच म्हणायला पाहिजे कारण काल संभाजीनगरमध्ये आणि आज संभाजीनगरमध्ये फार जबरदस्त पाऊस झालेला आहे आता त्यात नाशिक इन्क्लूड होईल उद्या नाशिकमध्ये सुद्धा खूप जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता आता धुळे धुळे आणि जळगावबद्दल जर बोलायला गेलो तर धुळेचा जो दक्षिण भाग आहे आणि जळगावचा दक्षिण भाग या भागात चांगला पाऊस राहील आता आज कसा पाऊस झाला हे पण सांगा आता बीडमध्ये बरेचशी पावसाची कमतरता होती पण बीडमध्ये उद्या सुद्धा चांगला पावसाचे लक्षणं आपल्याला दिसत आहे त्यानंतर लातूर आणि नांदेडच्या काही भागातून विशेषतः कमेंट आल्या होत्या की तिथे बऱ्याच ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस अजूनपर्यंत झाला नाही परंतु आता ह्या इमेजमध्ये जर आपण पाहायला गेलो तर नांदेडमध्ये खूपच जबरदस्त पाऊस झालेला आपल्याला दिसत आहे किंवा थोड्या वेळात तिथे पाऊस होईल चांगल्या प्रकारचा मला आत्ताच उमरखेडमधून फोन आला की उमरखेडलासुद्धा आज पाऊस पडला नाही परंतु उमरखेड तालुक्यात इतरत्र पाऊस झालेला आहे आज फार चांगला अपेक्षित होता पाऊस आपल्याला उमरखेडमध्ये पुसदमध्ये सुद्धा पण रात्रीसुद्धा तिथे पाऊस होऊ शकतो आता कोल्हापूर सांगली त्यानंतर सातारा आणि सोलापूरचा बराचसा भाग या भागात थोडाफार पाऊस झालेला आहे आणि उद्यासुद्धा या भागात पाऊस राहील परंतु या भागात पावसाची कमतरता आपल्याला तरीही राहीलच असा मला सध्याच्या परिस्थितीत वाटत आहे पण एक आता जसं मी काल सांगितलं की उद्या आपण लाँग टर्मचा हवामान अंदाजबद्दल डिस्कशन करू किंवा जर का आपल्याला जास्त पाऊस परत उद्याच्या पुढेही दिसत असेल तर एक तीन दिवसाचा हवामान अंदाज आपण बघू कुठे किती पाऊस होणार तर आता कालपासून मी शॉर्ट व्हिडिओ दिला नाही आज लातूरचा फक्त दिला होता तर आता जिथे जिथे कमतरता आहे तर अशा ठिकाणी थोडं कळवा म्हणजे तिथे आपण बघू शकतो की नेमका पाऊस कशा प्रकारचा पुढे राहील तर हे एक शॉर्ट अपडेट होती कळवा मला कमेंट करा नेमके काय समस्या आहे तिथल्या कुठे पाऊस किती आहे कुठे कमी आहे कुठे अजून पेरण्या मार्गी लागेलच असं चिन्ह दिसत नाही कारण ह्या आज आणि उद्यासुद्धा आपल्याला वेट करावं लागेल मी जसं एक दोन तीन जुलैला ज्या ज्या ठिकाणचे व्हिडिओ दिलेले आहे तर त्याप्रमाणे आपल्याला थोडी वाट पाहायची आवश्यकता आहे परंतु जर का उद्याही त्या ठिकाणी पावसाची कमतरता विशिष्ट ठिकाणी राहत असेल जसा की बुलढाण्याचा बराचसा भाग जळगावचा काही भाग अकोल्यामध्ये तर ठीकठाक पाऊस झालेला आहे अशा मला कमेंट आलेल्या आहे त्यानंतर अमरावतीमध्ये बरा भाग तर अमरावतीचं मला अजूनपर्यंत कळत नाही की तिथून फार कमी रिस्पॉन्स आहे आणि विशेष आपण उद्या एक अमरावती जिल्ह्याबद्दल परत हवामान अंदाज देऊ कारण मागे जे हवामान अंदाज अमरावतीबद्दल जे दिले ते फार चुकलेले आहे तर त्याच्यामुळे अमरावतीबद्दल परत आपल्याला आणखी तिथे पाहण्याची आवश्यकता आहे फक्त आता विषय सोलापूर सांगली सातारा हा जो भाग आहे तर या भागातून कळवा मला सोलापूर सांगली सातारा फार जास्त आपण ह्या चार तीन जिल्ह्याबद्दल बोललो नाही तर इथले व्हिडिओ आपण स्पेशल बनवू आता तर तिथून कोणी असेल तर मला कळवा नेमकी परिस्थितीतली काय धन्यवाद